डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेला जांभेवाडी तलाव परिसरात आहे. आज गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या निर्बंधामुळे खऱ्या अर्थानं या भागात सगळेच सण समारंभ साजरे केले गेले नव्हते. यावर्षी निर्बंध उठल्यामुळे आज भाविक मोठ्या संख्येनं या भागात गणरायाला निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत आणि अतिशय उत्साहानं हा निरोप समारंभाचा कार्यक्रम नागरिक एन्जॉय करत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगली सोय केलेली आहे. गणेश विसर्जनासाठी हौद तसेच निर्माल्यासाठी एक वेगळी हौदाची सोय केलेली आहे. या भागातील आपण पाहू शकता नागरिकही अतिशय व्यवस्थितपणे या सोयीचा उपयोग करून गणेशाला अतिशय आनंदाने निरोप देत आहेत. आपल्याबरोबर या भागातले जांभेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य नितीनजी जांभे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. आज प्रथम या ठिकाणी 2 वर्षाच्या कोरोना काळानंतर गणपती उत्सव मोठ्या आनंदात सर्व निर्बंध उठल्यामुळे साजरा होत आहे. हा गणपती उत्सव सारवर्तन यावर्षीचं मुख्यत्व करून जे वैशिष्ट्य आहे पर्यावरणपूरकरित्या या ठिकाणी गणेश विसर्जन केले जाते. या ठिकाणी पुणे महानगरपालिका व काही स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते व राजकीय कार्यकर्ते यांनी सर्वांनी मिळून हे सुनियोजित व पोलीस प्रशासन यांनी सुनियोजित नियोजन केलेलं आहे. याच ठिकाणी पाहिलं तर निर्मल्याचंसुद्धा प्लास्टिक बंदी असल्यामुळं प्लास्टिक वेगळं केलं, ओला कचरा सुका कचरा हा वेगळा केला जातो आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेने जे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी नव्यानेच आता 34 गावं समाविष्ट झालेली आहेत. या ठिकाणी फिरते गणेश हौद तसेच गावांमध्ये अशा प्रकारे हौदांची व्यवस्था करून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी मदत करून पर्यावरणपूरकरित्या या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करून ज्या गणेश मूर्ती आहेत त्यांचे योग्यरित्या नियोजन करण्याचं महानगरपालिकेने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. गाड्या आहेत, तिथे हौद आहेत, याप्रमाणे खूप सुंदररित्या या ठिकाणी पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून हा आनंदोत्सव साजरा करत आहे. गणपतीला निरोप देताना मी आज एवढं सांगू शकतो की अशाच प्रकारे यापुढे पर्यावरणपूरक गणपती साजरे व्हावेत व या ठिकाणी गणपतीतरणी अशा करू कुठल्याही प्रकारे कोरोनासारखी महामारी येऊ नये व सर्व आपला भाग पर्यावरणपूरक व्हावा या इच्छा अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो व सर्व गणेश भक्तांना मी हार्दिक शुभेच्छा देतो व डिजिटल प्रभातलाही या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे होते नितीनजी जांभे यांनी पर्यावरणपूरक गणपतीला प्राधान्य द्यावं आणि अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद.